नमस्कार मित्रांनो, मी भगवंत चव्हाण, ब्रेन डेव्हलपमेंट आणि लाईफ मॅनेजमेंट कोच. आकर्षणाचा सिद्धांत या अलौकिक विषयावरील वेब सिरीजमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो. मित्रांनो, या ब्रह्मांडामध्ये जर आपण विचार केला तर काही लोक ही खूप यशस्वी आहेत, तर काही लोक प्रयत्न करूनसुद्धा अयशस्वी आहेत. गरीब व्यक्ती हा अधिकाधिक गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत व्यक्ती हे अधिकाधिक श्रीमंत होत चाललेले आहेत. यशस्वी व्यक्ती अधिकाधिक यशस्वी होत चाललेले आहेत, तर अयशस्वी व्यक्ती मात्र अधिकाधिक ते अयशस्वी होत. मित्रांनो, या यशस्वी व्यक्तींना अधिकाधिक यशस्वी बनवण्यामागे आणि श्रीमंत व्यक्तींना अधिकाधिक श्रीमंत बनवण्यामागे एक रहस्य आहे, आणि नेमके ते कुठले रहस्य आहे हेच रहस्य मी आपणापर्यंत आज घेऊन आलेलो. मित्रांनो, आकर्षणाचा सिद्धांत या अलौकिक विषयावरील वेब सिरीजमध्ये आपल्याला असंच बरंच काही शिकायला मिळणार. एक सर्वात महत्त्वाचं सिक्रेट जे आज मी तुम्हाला सांग, आपण आजपर्यंत जे केलेलं आहे किंवा आपण आजपर्यंत जे करत आलेलो आहोत तेच जर पुढे केलं तर आपल्याला तेच मिळणार जे आजपर्यंत मिळालेलं आहे. मित्रांनो, त्यामध्ये कुठलाही असा बदल होणार नाही. तुम्ही विद्यार्थी असणार तर तुमची कालपर्यंत जी अभ्यास करायची जी पद्धत आहे तीच पद्धत जर तुम्ही पुढे वापरली तर तुम्हाला तोच रिझल्ट मिळेल, तेच मार्क्स मिळतील जे आजपर्यंत मिळालेले आहेत. तुम्ही व्यावसायिक असणार, तुमच्या व्यवसाय करायच्या आजपर्यंत तुम्ही ज्या पद्धती वापरल्यात, ज्या स्ट्रॅटेजीज तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये वापरलेल्या आहेत, त्याच पद्धती जर तुम्ही उद्याही वापरल्या तर तुम्हाला तेवढंच इन्कम मिळेल जे आजपर्यंत मिळालेलं आहे. याचाच अर्थ तुम्ही आजपर्यंत तुमचं आयुष्य ज्या पद्धतींनी जगलात, आजपर्यंत तुम्ही जसे जगलात तेच जर तुम्ही उद्याही जगलात तर तुम्हाला तेच मिळणार तुमच्या आयुष्यात जे आजपर्यंत मिळालेलं आहे. तुम्हाला आयुष्यात जे पण व्हायचं आहे, तुमचं जे पण स्वप्न आहे, ते प्रत्येक स्वप्न तुमचं प्रत्यक्षात उतरू शकतं. मात्र त्यासाठी आपल्याला आकर्षणाचा सिद्धांत माहीत असायला हवा. आणि नेमकं काय ते सिक्रेट आहे की आजपर्यंत हजारो वर्षापासनं यशस्वी व्यक्तीने आपल्या आयुष्यात ते वापरलेलं आहे आणि त्या माध्यमातून ते अधिकाधिक यशस्वी झालेले आहेत, सक्सेस झालेले आहेत. तर मग मित्रांनो, सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं सिक्रेट, तुम्ही स्वतः ठरवायला पाहिजे की मी कालपर्यंत जे जगलात ते उद्या जगणार नाही. म्हणजे नेमकं काय, तर सर्वप्रथम तुम्ही तुमच्यामध्ये असलेला तो बदल स्वीकारायला हवा. स्वतःमध्ये तो बदल तुम्ही जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत आपण एक पायरी पुढे टाकत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की कालपर्यंत मला माझ्या आयुष्यात जे मिळालेलं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी मिळायला पाहिजे, तर मित्रांनो, आज आपण एक बदल स्वतःमध्ये स्वीकारूया. आणि तो बदल म्हणजे आपल्या जगण्याच्या पद्धतींमध्ये बदल करूया. कालपर्यंत जसं आपण ज्या पद्धतीने जगलेलो आहोत ते आपल्याला उद्याचं जगायचं नाही. कालपर्यंत आपण ज्या पद्धतीने जगलेलो आहात त्या पद्धती आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला पुन्हा वापरायच्या नाहीत. जर तुम्हाला असं वाटत असेल की कालपर्यंत मला माझ्या आयुष्यात जे मिळालेलं आहे त्यापेक्षा वेगळं काहीतरी मिळायला हवं, त्यापेक्षा बेटर काहीतरी व्हायला पाहिजे, तर नक्कीच मित्रांनो, आजपासून आपण सुरुवात करूया. उद्या आपण असे जगणार की जे मी करून कालपर्यंत जे जगले. तर मित्रांनो, आजपासून आपण ती सुरुवात करूया की कालपर्यंत आपण जसे जगलात तसे नक्कीच उद्या जगणार नाहीत, त्यामध्ये काहीतरी बदल करणार आहोत. आणि तोच बदल या वेब सिरीजच्या माध्यमातून आम्ही आमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सर्वात महत्त्वाचं सिक्रेट आज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, आपण आजपर्यंत जे जगलात ते जर उद्या जगलात तर आपल्याला तेच मिळणार जे आजपर्यंत मिळालेलं आहे.